हे नमस्कार तृप्ति रानी, नमस्कार। धरून हातात हात, खूप दिवसांनी लाईव्ह आलेलो आहे। आज खूप खूप गोष्टी सांगायच्या आहेत, महत्त्वाच्या महत्त्वाच्या। तर कोणीही लाईव्ह सोडून जाऊ नका। हॅलो विशाल, हाय स्नेहल। लाईव्हला येण्याच्या मागचं कारण पहिल्यांदा तर मी हे सांगतो, एक लय दिवसातनं एक सरप्राईज घेऊन आलेलो आहे। तर उद्या फायनली माझं एक अजून नवीन गाणं येतं आहे, आणि गाण्याचं नाव मी काय नाही सांगणार, डायरेक्ट त्याचा मोशन पोस्टर येणार आहे उद्या सकाळी ठीक 10 वाजता, आणि तो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीमियर पण लावलेला आहे। लिंक माझ्या बायोमध्ये टाकलेली आहे, जाओ पटकन ती लिंक ओपन करा, लाईक करून ठेवा। आणि सकाळी 10 वाजता माझ्या यूट्यूब चॅनलवरती तो मोशन पोस्टर येणार आहे, त्याला खूप म्हणजे खूप प्रेम द्या। लवकरच ते गाणं तुमच्या भेटीला येत आहे, आणि हे गाणं आदर्श शिंदेनी आणि सोनाली सोनवणेंनी गायलेलं आहे। आदर्श दादाच्या आवाजातलं हे माझं कमीत कमी आता रिलीज होणारं 4th गाणं आहे। तसे मी खूप गाणे केलेले आहेत या महिन्यात, आणि खूप गोष्टी आहेत सांगण्यासाठी, पण पहिल्यांदा तुम्ही जाऊन बायोमधील लिंक ओपन करा, आणि उद्याचा जो गाण्याचा मोशन पोस्टर आहे त्याला लाईक करा आणि कमेंट करून ठेवा। कारण खूप वेगळं गाणं आहे, सॅड सॉन्ग असणार आहे, खूप खतरनाक। तर ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तसा मोशन पोस्टर अपलोड केलेला आहे, प्रीमियर लागलेला आहे। तुम्ही जावा आणि तिथं लाईक करा पटकन, रिलीज पण लवकरच होणार आहे। यस रोहितजी, यस। मी तुम्हाला दाखवतो, हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी प्रीमियर लागलेला आहे। प्रीमियर पण दिसतोय, प्रीमियर पण दिसतोय इथं। 13 तासांनी बरोबर अपलोड होईन, उद्या सकाळी ठीक 10 वाजता। आणि मला आत्तापर्यंत मी एवढं खुश आहे, मला आत्तापर्यंतचे माझ्या सगळ्या गाण्यांपैकी आत्तापर्यंतचा सगळ्यात भारीतला मोशन पोस्टर आहे हा। तर त्याला खूप प्रेम द्या, आणि खूप गोष्टी सांगायच्यात मला आज, की पुढचे 2 ते 3 महिने मी कोणतंही सॉन्ग करणार नाही आहे। मी जरा सॉन्ग्समधनं थोडासा ब्रेक घेतलेला आहे, कारण मी स्वतःकडे लक्ष देतो आता। कारण मी गेल्या 1.5 महिन्यात मी 8 ते 9 गाणी सलग शूट केली, आणि त्या केल्यामुळं माझी हेल्थ खूप खराब झाली, त्याच्यामुळं एक मिनिट गाईज, हां। तर गेले 1.5-2 महिने मी खूप गाणी शूट केली, आणि लगातार 8-9 गाणी शूट केल्यामुळं मला पूर्ण बॉडीवर एक इन्फेक्शन झालं, अजून माझी हेल्थ खराब झाली, म्हणून मी आता थोडासा ब्रेक घेतलाय 2-1 महिने। पण असं नाही की माझे सॉन्ग येणार नाही, जे गाणी मी शूट केलेले आहेत 8-9, ती गाणी माझी ह्या येत्या 2 महिन्यात रिलीज होणार आहेत। प्रत्येक महिन्याला माझे 3 सॉन्ग येणार आहेत, प्रत्येक महिन्याला 3-3 सॉन्ग येणार आहेत। तर प्रत्येक सॉन्गला तेवढंच प्रेम द्या, आणि मी तुम्हाला एवढं 100% सांगतो की प्रत्येक गाणं खतरनाक आहे, सगळ्यात भारी भारीतले शूट केलेले आहेत मी। मी आत्तापर्यंत ह्या महिन्यात मी आदर्श दादाच्या आवाजात 4 सॉन्ग शूट केलेले आहेत, आणि खूप गाणे आहेत अजून लय गुड न्यूज आहेत। तर ते हळूहळू मी सांगेनच, पण उद्या त्याच्यातलंच जे 2 महिन्यात जे गाणी येणार आहेत माझ्या 8-9, तर त्या गाण्यांमधलं उद्या पहिलं गाणं येते माझं, तर त्याची हे प्रीमियर अपलोड केलेलं आहे, जाओ पटकन। हे माझं अकाउंट आहे, अकाउंटमध्ये इथं लिंक दिलेली आहे, ही लिंक ओपन करा जाऊन। कुठं गेली? ओपन करा, डायरेक्ट प्रीमियर दिसन तुम्हाला, प्रीमियरला जाऊन लाईक करा, मस्त 100-1 लाईक झालेले आतापर्यंत। आणि यावेळेस खरंच खूप डेंजर सॉन्ग असणार, आणि सॅड सॉन्ग आहे, एकदम सॅड सॉन्ग। तुम्ही आतापर्यंत आदर्श दादाच्या आवाज तुम्ही कोणतं गाणं ऐकलं असेल सॅड? देवा तुझ्या गाभाऱ्याला,
त्या टाईपचंच गाणं असेल म्हणजे तेवढं त्याच्यापेक्षा जास्त सॅड गाणे झालं हे. तर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलंय कोणावर आणि त्यांना ती व्यक्ती भेटली नाही ते हे गाण्याला खूप रिलेट करतील भारी प्रकारे. आणि अजून एक आदित्य गीत नमस्कार भावा नमस्कार. आणि अजून एक दोन तीन गोष्टी सांगायच्यात. थांबा बरं कसला क्यूट आहे. थँक्यू बनीला ऍड करना करना खूप जण म्हणतात ते पण बनीला आता रिक्वेस्ट पाठवली तिने रिक्वेस्ट रिजेक्ट केली माझी तर आता मी ऍड नसतोय परत. सेल्फ रिस्पेक्ट मध्ये आली थोडीशी आता. आणि हा खूप जण म्हणत होते की बनी बरोबर व्हिडिओ टाक बनी बरोबर व्हिडिओ टाक. आणि काय होतं माहिती का मी आता जे जे सॉन्ग करतो तर त्या सॉन्गचं प्रमोशन करण्यासाठी मला व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं असतं. ते गाणं प्रमोट करायला असं अग्रीमेंट केलेलं असतं आम्ही प्रमोशनचं. तर ज्या सॉन्ग मध्ये जी हिरोईन आहे त्यांच्यासोबत मला त्या व्हिडिओ टाकणं गरजेचं असतं म्हणून मला दुसऱ्या मुलींसोबत व्हिडिओ टाकायला लागतात. आणि त्याचं कुणी वाईट नका वाटून घेऊ कारण ते माझा भाग आहे प्रमोशनचा आणि मी हे केलं पाहिजे. जर मी हे केलं नाही तर मला माझी नवीन नवीन गाणी तुमच्यापर्यंत येणार नाही. म्हणून जरा त्या गोष्टी समजून घेत जा. आणि प्रत्येक वेळेस आम्हाला सोबत भेटता येत नाही कारण ती राहते ठाण्याला मी राहतो पुण्याला. या गोष्टी नक्की लाईव्ह येतो आम्ही लवकर. हा तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात फक्त लक्षात ठेवा. कामांमुळे जमत नाही. मी 2 महिने स्वतःच्याच घरात नव्हतो तर मी तिच्यासोबत व्हिडिओ कसं काय बनू. आणि असं नाही की फक्त की तिच्यासोबतच व्हिडिओ टाकलं तरच सगळं. माझे पण एक काहीतरी प्रोफेशनल लाईफ आहे तर मला त्या व्हिडिओ टाकणं गरजेचं असतं जर मी सॉन्ग करतोय. जे कारण एका प्रोडक्शननी माझ्यावरती पैसे लावलेले आहेत त्यांचं गाणं चालाव ही जबाबदारी माझी असती म्हणून मला त्या गाण्याचं प्रमोशन करणं गरजेचं असतं. म्हणून मला व्हिडिओ टाकणं गरजेचं असतं. मी एका सॉन्गची कमीत कमी 30 ते 40 रील्स टाकतो तुम्ही पण पाहिलेलं असाल. तर म्हणून मला ह्या व्हिडिओ टाकणं गरजेचं असतं. स्मार्ट लोक थँक्यू ज्ञानेश्वरी. असं खूप गोष्टी होत्या. तर काय उद्या सकाळी 10 वाजता प्रोमो येतोय आपलं. सॉरी मोशन पोस्टर येत आहे. मोशन पोस्टरला तेवढा सपोर्ट करा भरभरून. मी अपलोड केलेला आहे लिंक माझ्या बायोमध्ये आहे. आणि माझ्या 10:30 वाजता माझ्या इंस्टाग्रामवरती पण मी टाकणार आहे. तर खूप म्हणजे खूप प्रेम द्या. लवकरच गाणं येते. थँक्यू सो मच लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल. आणि अशाच खूप गोष्टींमध्ये सपोर्ट करा. अजून खूप खूप काय काय करायचं. थँक्यू.